1 जुलैला समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजानजीक खासगी प्रवासी बसला अपघात होऊन आग लागलेली. यात 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली, मात्र घटनेला 5.5 महिने उलटलेत. अद्याप या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नाहीये, त्यामुळे नातेवाईकांनी वर्धा इथे आंदोलन सुरू केलंय. लोकांच्या नातेवाईकांना भेट घेतली आणि त्यावेळी त्या लोकांना शासनाने काही मदत जाहीर केली होती, परंतु अपघात होऊन आज 5 महिने उलटून गेले. अजूनही शासनाच्या वतीने त्या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, किंवा ट्रॅव्हल्सवाल्यानेही कोणत्या प्रकारची मदत त्या नातेवाईकांना या ठिकाणी दिलेली नाही. म्हणून वर्ध्यामध्ये मागील अनेक दिवसापासून मदती मिळावी यासाठी आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मृत लोकांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आज आम्ही 25 लोकांना 25 कॅन्डल लावून या ठिकाणी त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.